すいません。<music> नमस्कार डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपलं शरीर हे केवळ रोगमुक्त किंवा आजारमुक्त असणं म्हणजेच ते निरोगी असतं असं नाही तर आपलं शरीर आणि त्याच्याबरोबर आपलं मन हे सुद्धा रोगमुक्त आजारमुक्त तर असायला पाहिजेच पण त्याबरोबर स्वस्थ आनंदी कार्यक्षम आणि कार्यरत हे सर्वजण जर असतील तरच आपलं शरीर हे निरोगी आहे असं म्हणायला हरकत नाही अशी खरं तर आरोग्याची व्याख्या ही सर्वसामान्यपणे केली जाते आणि मग हे आरोग्य टिकवण्यासाठी व्यक्ती जशी स्वतः प्रयत्न करत असते तसं समाजाचं आरोग्य टिकवण्यासाठी शासनाच्या पातळीवर सुद्धा खूप प्रयत्न होत असतात आज आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपण थायरॉईड या आजाराबद्दल चर्चा करणार आहोत आपल्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं मिळवून घेणार आहोत आणि शासनाने मिशन थायरॉईड हा जो उपक्रम राबवलेला आहे की या समाजामध्ये थायरॉईड या रोगास संबंधाने जनजागृती व्हावी त्याची माहिती मिळावी त्या संदर्भात लोकांना मार्गदर्शन व्हावं यासाठी हे मिशन राबवलं जातं त्याचीही माहिती याच कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपण घेणार आहोत थायरॉइड ग्रंथीचे विकार मुख्यत्वे दोन प्रकारांमध्ये विभागले गेलेले आहेत पहिला प्रकार म्हणजे हायपो यामध्ये टी थ्री आणि टी फोर हॉर्मोन्सचे प्रमाण झालेले असते हा आजार आयोडिनच्या कमतरतेमुळे थायरॉइड ग्रंथीची शस्त्रक्रिया करून ती काढून टाकली असल्यास किंवा हशी मोठो होऊ शकतो दुसरा प्रकार म्हणजे हायपर यामध्ये T3 आणि T4 hormones प्रमाण वाढलेले असते. या रोगाची मुख्य कारणे म्हणजे iodine चे अधिक सेवन, थायरॉइड ग्रंथीची कुठल्याही प्रकारची गाठ किंवा Graves disease ही होय. hypothyroid रुग्णाच्या गळ्यावर सूज येऊ शकते. त्याची भूक मंदावलेली असूनही त्याच्या वजनामध्ये वाढ होते. केसांची गळती होऊ शकते. आवाज घोगरा होतो आणि त्याला खूप जास्त थंडी वाजते याच्या अगदी उलट हायपरथायरॉईड रुग्णाला खूप भूक लागते परंतु त्याचे वजन कमी होते डोळ्यांची बुबुळ बाहेर आल्यासारखी वाटतात छातीमध्ये धडधड जाणवते आणि खूप गर्मी वाटते. रोगनिदानाकरिता रक्त चाचण्या करण्यात येतात यामध्ये टी थ्री टी फोर फ्री टी थ्री फ्री टी फोर टीएसएच आणि अँटीबॉडी टेस्टिंगचा समावेश होतो गळ्याची सोनोग्राफी करण्यात येते आणि गळ्याच्या गाठीमध्ये सुई टाकून तपासणी करण्यात येते यालाच एफएनएससी सुद्धा म्हणतात रोगनिदानानुसार अँटीथायरॉईड ड्रग्स किंवा थायरॉक्सीन सप्लिमेंट करने दे दे। करने चा औषधोपचार सुरू करण्यात येतो थायरॉईड ग्रंथीची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात येतो दे। अथवा रेडियोएक्टिव आयोडीन वापरून थायरॉइड ग्रंथीचे डिस्ट्रक्शन करण्यात येते आपण तज्ञ डॉक्टरांना या आपल्या कार्यक्रमामध्ये निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अभिजीत निंघोट डॉक्टर आरोग्य संपदाय आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार डॉक्टर अभिजीत निंघोट हे साताराच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बायोकेमिस्ट्री अर्थात जीव रसायन शास्त्र सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी आपलं एम बी शिक्षण नागपूर येथून पूर्ण केलं तर एम डीचं से शिक्षण सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेमधनं पूर्ण केलं त्यांचे वीसपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय पातळीवरचे शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत प्रसिद्ध झालेले आहेत विशेष सांगायची गोष्ट अशी की केस ओरिएंटेड ॲप्रोच इन बायोकेमिस्ट्री या पुस्तकाचं त्यांनी विशेषत्वानं लेखन केलेलं आहे गेली अकरा वर्ष त्यांना रक्त चाचण्यांचा म्हणजे ब्लड टेस्टचा अनुभव आहे आणि शासनाचं हे जे थायरॉइड अभियान आहे त्याचे नोडल ऑफिसर म्हणून ते कार्यरत आहेत म्हणूनच थायरॉईड या आजारासंदर्भात आज आपण त्यांच्याकडनं विस्तृत सविस्तर अशी माहिती घेणार आहोत डॉक्टर या आपल्या चर्चेकडे वळताना पहिलाच प्रश्न मनामध्ये हा येतो की थायरॉइड ग्रंथी नेमक्या शरीरामध्ये कुठे असतात आणि त्यांचा उपयोग आपल्या शरीराच्या आरोग्यामध्ये काय असतो थायरॉइड ही जी ग्रंथी आहे तिला आपण एंडोक्राईन ग्लांट म्हणतो ती अंतस्त्रावी ग्रंथी आहे आणि ती आपल्या मानेच्या मध्यभागी मधोमध इथे आपली जी श्वास नलिका आहे त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेली असते बर आणि वेगवेगळ्या चया चयापचय प्रक्रिया ज्या आहेत ज्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो प्रोटीन्स फॅट्स त्यानंतर कार्बोहायड्रेट या सगळ्या मेटाबॉलिझमला कंट्रोल करायचं काम ही ग्रंथी करते त्यानंतर आपल्या शरीराचं तापमान पण रेग्युलेट करायचं काम या ग्रंथीचं आहे बरं तर प्रत्येक मेटाबॉलिझममध्ये आपल्याला या ग्रंथीचा सहयोग होतो आहे या ग्रंथीमधून जे हॉर्मोन सिक्रेट होतात संप्रेरक म्हणतो आपण त्यांना मेनली टी थ्री ट्रायडोथायरोन आणि टी फोर त्यालाच आपण सामान्य भाषेमध्ये थायरॉक्झिन म्हणतो हे पॅराफॉलिक्युलर फॉलिक्युलर सेल्समधून सिक्रेट होतंय आणि पॅराफॉलिक्युलर सेल्समधून कॅल्सिटोनिन नावाचा हॉर्मोन सिक्रेट होतो जो की आपल्या ब्लडमध्ये कॅल्शियम लेवलला रेग्युलेट करतो कॅल्शियम लेवल हु, कमी हु, करतो हु, 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 हु. तर आ, ही एक जनरल माहिती थायरॉइड ग्लांटची बर म्हणजे या थायरॉइड ग्लँड एकंदरीत शरीराच्या आरोग्यासाठी खूप महत्वाच्या ऐकतो की आता थायरॉइडचा आजार झाला किंवा विकार झाला तर काय होतं नेमकं का विकार झाला म्हणजे त्या थायरॉइड ग्रंथीमध्ये असा कोणता बदल होतो की तो आजार आहे असं आपण म्हणायला लागतो त्याचेही काही आणि प्रकार असतात का मेनली त्याचे दोन प्रकार असतात मॅडम आ, एक म्हणजे हायपोथायरॉईडीझम ज्याला म्हणतो ज्यामध्ये जे टी थ्री आणि टी फोर हॉर्मोन्स आहेत त्याचं प्रमाण कमी झालेलं असतं बर आणि दुसरा प्रकार आहे हायपर थायरॉयडिजम यामध्ये टी थ्री आणि टी फोर या हॉर्मोन्सचं प्रमाण शरीरामध्ये ब्लडमध्ये वाढलेलं राहतं बर बर तर हे समजून घ्यायसाठी का वाढतं हे समजून घ्यायसाठी आपल्याला एक पिट्युटरी नावाची ग्रंथी आपल्या मेंदूमध्ये हो, हो हो आणि त्या ग्रंथीमधून टी एस एच नावाचा हॉर्मोन सिक्रीट होतो आणि तो टी एस एच सिक्रीट झाल्यानंतर तो स्टिम्युलेट करतो आपल्या थायरॉइड ग्लँडला की त्यांनी टी थ्री आणि टी फोर सिक्रीट करावं प्रोड्यूस करावं बरोबर काही कारण टी हो, थ्री आणि टी फोर सिक्रीट होऊ शकत नाही तर त्याला आपण हायपोथायरॉयडिझम म्हणणार आहोत आणि त्याची कारणं म्हणजे एक तर प्रायमरी हायपर तिथे पॅथॉलॉजी जी आहे आपल्या थायरॉइड मध्ये असणार mm. आणि सेकंडरी हायपोथायरॉयडिझम हाईप, तिथे पॅथॉलॉजी आपल्या पिट्युटरी मध्ये असणार बरं 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 तर प्रायमरी चे वेगवेगळे कॉजेस आहेत फर्स्ट आणि फोरमोस्ट जे आपल्या इंडियन मध्ये होतं hmm. ते म्हणजे आयोडिन डेफिशियन्सी बर 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 आणि आता जे आयोडिन डेफिशियन्सीचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे आणि हाशिमोटोस थायरॉइडायटिस नावाचा जो रोग आहे हायपोथायरॉयडिझम ज्याच्यामुळे होतं तो वाढत चाललेला आहे हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे आणि कधी काळी जर थायरॉइडचा कुठला विकार झाला असल्यास आपण डॉक्टर सजेस्ट करतात की शस्त्रक्रिया करावी आणि त्या शस्त्रक्रियेमुळे सुद्धा हायपोथायरॉयडिझम होऊ शकतं त्याला आपण हायड्रोजेनिक कॉज म्हणतो की डॉक्टरनी इंड्यूस केलेले कॉज असतात बरं बरं बट इट इज फॉर द बेटर बेनिफिट पेशंट अगदी बरोबर आहे म्हणजे हे हे तुम्ही सांगितले ते हायपोथायरॉडिजमचे वेगवेगळे प्रकार तसंच हायपर मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार दिसून येतात जे की त्यातला मोस्ट कॉमन जो आहे तो ग्रेव्स डिसीज म्हटलं जात ज्यामध्ये टी थ्री आणि टी फोरचं प्रमाण वाढलेलं राहत आणि त्यामध्ये सुद्धा दिस इज प्रायमरी हाय हायपर थायरॉयडिजम ग्रेव्स डिसीज म्हणजे आणि सेकंडरी हायपर थायरॉयडिझम तिथे पिट्युटरीमध्ये एक ऍडिनोमा म्हणतात त्याला ट्युमर जसा असतो तर तो ट्युमर खूप जास्त टी एस एच सिक्रेट करतो आणि त्या टी एस च्या सिक्रेशन मुळे टी थ्री आणि टी फोरचं प्रमाण रक्तामध्ये भरपूर वाढलेलं राहतं तर हे सेकंडरी हायपर थायरॉयडिजम बरं 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 तर एक इन नटशेल असं सांगायचं झालं हायपर थायरॉयडिजम म्हणजे टी थ्री आणि टी फोर हे हॉर्मोन्स वाढलेले असण आणि हायपो हायपोथायरॉइडिझम म्हणजे टी थ्री आणि टी फोर हॉर्मोन्स कमी झालेलं हा म्हणजे हे दोन प्रकार यातले महत्वाचे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे पण आता पेशंटच्या दृष्टिकोनातनं विचार करूयात डॉक्टर की एखाद्या वेळेला पेशंटला आपली लक्षणं जाणवत असतात स्वतःला रुग्ण आहे तो पण मग थायरॉइडची ही लक्षणं आहेत या विकाराची ही लक्षणं आहेत किंवा आपल्या शरीरात होणारे हे बदल वेगळे आहेत काहीतरी या रोगाचं लक्षण असू शकतं हे नेमकं पेशंटला कसं कळतं कोणती ती लक्षणं असतात कंपॅरिझन जर केलं आपण हायपर आणि हायपोथायरॉयडिझम तर हायपोथायरॉयडिझम जास्त कॉमन आहे तर आपण सुरुवात करूया म्हणजे हायपोथायरॉयडिझम हे जास्त दिसून येत तर सुरुवात करूया हायपोथायरॉयडिझमच्या सिमटम्स पासून तर अचानक आपलं वजन वाढणं खूप थकवा जाणवणं खूप स्लिपीनेस म्हणजे आळशीपणा येणं त्यानंतर स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्या पाळीच्या दृष्टीने इरेग्युलर होणं आणि एक्सेसिव्ह ब्लिडिंग होणं बरं बरं हे काही हायपोथायरॉडिजमची निगडीत जे सिमटम्स आहेत सिमटम्स त्यानंतर त्यांना हायपोथायरॉयडिजमच्या पेशंटला एक्सेसिव्ह कोल्ड टॉलरन्स असतं म्हणजे त्यांना थंडी खूप वाचते तर हे सुद्धा एक हाय थाइर, हायपोथायरॉयडिझम लक्षण आहे मेन लक्षण आपण त्याला म्हणू शकतो थंडी बेअर करू शकतो बेअर करू शकत नाही तर ही, ही, ही लक्षण झाली हायपोथायरॉडिजमची आणि एक्झॅक्टली याच्या अपोजिट लक्षणं जे आहेत ती हायपर थायरॉयडिजमची बरं हायपर मध्ये आपलं वेट कमी होणार सडनली वेट कमी होणार त्यानंतर मेन्स्ट्रियल इरेग्युलरिटीज राहणार पण त्यांचा जो स्पॅन आहे ते वाढणार आणि ब्लिडिंग सुद्धा कमी होणार त्यानंतर ग्रोथ जी आहे ती खुंटणार आणि हायपोमध्ये कोल्ड इंटॉलरन्स असतो तर हायपरमध्ये हाँ। हीट इंटॉलरन्स असणार म्हणजे त्यांना खूप गरमी वाटणार म्हणजे ते एसी मध्ये जरी बसले असणार तरी त्यांना गरम वाटणार तर ही काही मेन लक्षणं बर 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 म्हणजे अचानक वजन वाढणं किंवा अचानक वजन कमी होणं किंवा थंडी जास्ती वाजणं आणि अचानक खूप उकडणं ही जी दोन एक्स्ट्रीम कंडिशन आपल्याला दिसतात ती कदाचित याच विकाराची लक्षणं असू शकतात आहे रुग्णांनी लक्षात घेण्यासारखे डॉक्टर आपण पुढे जाणारच होत आपली चर्चाही करणार आहोत पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतोय थायरॉईड या विकारांसंदर्भात डॉक्टर अभिजित निंघोंट यांच्याशी डॉक्टर तुम्ही फार महत्वाची माहिती दिलीत की ही लक्षणं या विकाराची आपल्याला कशी बघता येतात आता पुढचा प्रश्न या अनुषंगाने लगेच असा येतो की मग आता आपल्याला ही लक्षणं कळलेली आहेत पण या लक्षणाच्या संदर्भात वयोगट कसा मॅटर करतो म्हणजे कोणत्या वयोगटामध्ये हा आजार आपल्याला जास्ती दिसतो असं काही आहे का किंवा स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये कोणाकडे हा आजार जास्ती दिसतो असं काही आपल्याला ऑब्झर्वेशन आहे का सांगायचं झालं तर अगदी जन्मजात अर्भकापासून तर वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत कुणालाही हा आजार संभवू शकतो जर गर्भवती मातेला कुठला थायरॉइडचा विकार असेल तर तिच्या जन्मणाऱ्या बाळाला होण्याचं प्रमाण अधिक असतं बरं बर। त्यानंतर जसं जसं ते बाळ मोठं होत जातं आणि किशोर वयाकडे जायला लागतं आणि किशोर वयात आपल्याला माहिती आहे की शरीरामध्ये खूप सारे हॉर्मोनल चेंजेस होतात आणि त्यासोबत या थायरॉइड हॉर्मोनचे पण चेंजेस होतात तर अशा वेळेला किशोर वयात सुद्धा हा आजार अधिक उद्भवू शकतो आणि जसं जसं वय वाढत जातं मध्यम वयात साधारणत तीस ते चाळीस वर्षाच्या याच्यात त्यात सगळ्यात जास्त हा आजार आढळून येतो तीस ते चाळीस या वयोगटात हा आजार जास्ती हा, आ, आ, स्त्री पुरुषांचं काही वेगळं प्रमाण आहे हो, का हो स्त्रियांमध्ये नेहमीच हा आजार पुरुषांपेक्षा जास्त आढळून येतो बर, बर बर आता ते त्याचं जेनेटिक मेकअप म्हणावं की काय म्हणावं वा, त्याच्यावर रिसर्च अजूनही सुरू आहे बर 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 पण स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त दिसतं आणि जर जनरल वयोगटाचा विचार केला तर तीस ते चाळीस हो, 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 जाणार तसं त्याचा प्रिव्हॅलन्स वाढत जाणार पुढचा प्रश्न एक असा येतो की मग तुम्ही म्हणलात की गर्भवती मातेला असेल तर मुलाला येतो तर मग हा आजार अनुवांशिक आहे का काही अंशी हा आजार अनुवांशिक असू शकतो कारण जसं आता आ, मागे सांगितलं मी की स्त्रियांमध्ये अधिक आढळून येतो कारण hmm. स्त्रियांचं जेनेटिक्स हे पुरुषांच्या जेनेटिक्स पेक्षा वेगळं असतं hmm. तर त्याचं जेनेटिक कोरिलेशन काही ना काही आहे hmm. बट स्टील रिसर्च इज गोइंग ऑन ऑन hmm. दॅट टॉपिक तर कुठला एक्झॅक्ट जीन इन्वॉल्व्ह आहे हे अजूनपर्यंत माहिती झालेलं नाही आहे hmm, आणि दुसरी गोष्ट जे ऑटो इम्युन डिसीज आहेत जसं मी म्हंटल की हायपोथायरॉयडिझम मध्ये हॅशिमोटोज डिसीज आहे आणि हायपर थायरॉइडिजम मध्ये ग्रेव्स डिसीज आहे हे दोन्ही पण ऑटो इम्युन डिसीजेस आहे तर हे जे आहे ते फॅमिली मध्ये रन होतात म्हणजे कुणाच्या आई वडिलांना कुठला तरी ऑटो इम्युन डिसीज असेल तर त्यांना हे ऑटो इम्युन डिसीज होण्याचं कारण प्रमाण जास्त असत तर या काही स्टडीज आपल्याला सांगता आहे की याचं नक्कीच जेनेटिक प्रीडिस्पोजिशन आहे म्हणजे काही प्रमाणात अनुवंशिक आहे आपल्याला देता येतो याला पण आता अनुवंशिक आहे माझ्या घरी कुणाला ऑटो इम्युन डिसीज झालेला आहे तर मी घाबरून जायचं का की मला पण आता हा रो, रोग होणार आणि मी रडत बसायचं का तर उत्तर नाही ना आहे आपल्या घरामध्ये जर कुणाला रोग आहे हा तर आपण त्या रोगाच्या सिम्टम्सशी सायन्सशी फॅमिलीयर राहणार अगदी खरं तर जे पण कधी पण आपल्यामध्ये जर ते डेव्हलप होणार असतील तर इमिजिएटली आपल्याला ते पिक करायचंय की मला हे सायन्स आणि सिमटम्स डेव्हलप होत आहे आणि इमिजिएटली जाऊन आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा अगदी महत्वाचा आहे फार महत्वाचं सांगितलं डॉक्टर की आ, हे जर तुमच्या फॅमिली मध्ये असेल तर तुम्ही सतर्क सतर। राहा पण घाबरून जाऊन बरोबर बरोबर आणि तुम्हाला सिमटम्स जरी नसतील तरी पण तुम्ही तुम्ही हाय रिस्क मध्ये आहात तर तुम्ही दर वर्षाला तुमची टीएसएस ची तपासणी करून घ्यायला हवी अगदी खरंय त्या तपासणी या शब्दाच आपण पुढे जाऊयात डॉक्टर की आता आपल्याला कळलंय की ही लक्षणं थोडीशी आपल्याला दिसत आहेत आपण डॉक्टरांकडे सुद्धा समजा गेलेलो आहोत तर आता नेमक्या कोणत्या तपासण्या या संदर्भामध्ये या थायरॉइड या विकारामध्ये डॉक्टर करायला सांगतात आणि कोणत्या स्टेजला त्या सांगतात बरोबर तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया रक्ताच्या तपासण्यांपासून तपासण्यापासून तर रक्ताच्या तपासण्यांमध्ये आपण टी एस एच थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन टी एस एच हा टी एस एच ही तपासणी सर्वप्रथम करतो तिला आपण स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो बरोबर आणि ती जर पॉझिटिव्ह आली पॉझिटिव्ह आली म्हणजे टी एस एच लेवल्स कमी असल्या किंवा वाढलेल्या असल्या तर मग डॉक्टर आपल्याला पुढल्या तपासण्या करायला सांगतो तर पुढल्या तपासण्यांमध्ये आपलं येतं टी थ्री टी फोर फ्री टी थ्री आणि फ्री टी फोर बर आणि मग त्यांच्या लेवल्स आपण डिसाईड करतो की त्याला हायपोथायरॉईडीझम झालेलं आहे की हायपर थायरॉयडिजम झालेलं आहे आणि जे मी सांगितलं ऑटोईमिन थायरॉईड डायटिस हशीमोटोस हशीमोटोस थायरॉयड डायटिसचं डायग्नोसिस जर करायचं असेल निदान करायचं असेल आपल्याला तर एक अँटी टीपीओ अँटीबॉडीज म्हणून असतं बरं ती बर। एक आपण कन्फर्मेटरी तपासणी करू शकतो आणि ग्रेव डिसीज हा हायपर निगडीत रोग आहे तर त्यामध्ये एक थायरॉइड रिसेप्टर स्टिम्युलेटिंग अँटीबॉडीज आपण तपासणी करू शकतो तर ह्या झाल्यात रक्ताच्या तपासण्या बरोबर ज्या पॅथॉलॉजी लॅब मध्ये आपण करू करू शकतो त्यानंतर आता जर आपल्याला इथे गळ्यामध्ये थायरॉइड नोड्यूल वाटत आहे थोडीशी इथे सूज आल्यासारखी वाटत आहे तर त्या सूजेची आपण सोनोग्राफी करू शकतो बर बर आणि त्या सोनोग्राफी मध्ये आपल्याला कळतं की ती गाठ नक्की कशाची आहे आणि याच्या पण पुढे जाऊन एक टेस्ट आहे एफ एन एसी फाईन निडल ऍस्पायरेशन सायटॉलॉजी बर तर तिथे त्या थायरॉइड ग्लान ग्लान मध्ये आपण सुई टाकतो आणि तिथून थोडा तिथला टिश्यू बाहेर काढून त्याचं मायक्रोस्कोपच्या अंडर एक्झामिनेशन करतो तर त्यामध्ये आपल्याला कळतं की ती गॅट गाठ कॅन्सरस आहे की नॉन कॅन्सरस आहे बेनाईन आहे बरोबर तर या सगळ्या तपासण्या आपण थायरॉइड ग्रंथीच्या संबंधात करू शकतो एक परत तपासणी आहे की आपण त्या थायरॉइड ग्रंथीचा रेडिओ आयोडिन अपटेक किती आहे थायरॉइड ग्रंथीचा फंक्शनिंगसाठी आयोडिन आवश्यक आहे तर आपण रेडिओ लेबल्ड आयोडिन त्या पेशंटला देतो आणि त्या ग्रंथीमध्ये ते किती युटिलाइज होत आहे ते बघतो आणि त्यानुसार ते, ते किती ग्लांड फंक्शनल आहे किंवा डिसिज आहे ते डिसाईड करतो तर बर, बर। या सगळ्या तपासण्या आपण थायरॉइड रोगांशी निगडित करू शकतो म्हणजे अगदी लॅबोरेटरीतल्या साध्या रक्त तपासणीपासून ते सोनोग्राफी तुम्ही म्हटलात सुई आपण घालून टिश्यू त्यातनं बाहेर काढून या सगळ्या प्रकारे पण त्याच्या त्याच्या त्या गांभीर्याप्रमाणे त्या टेस्ट केल्या जातात डॉक्टर आता या सगळ्याकडे बघताना ओव्हरव्ह्यू जेव्हा आपण या सगळ्याचा घेतो तेव्हा असं नेहमी जाणवतं की हे प्रमाण वाढलंय सध्याच्या काळामध्ये आणि मग असा प्रश्न डोक्यात येतो की मग वाढती शहरीकरण आहेत किंवा बदलती धकाधकीची जीवनशैली आहे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आहेत तर ह्या सगळ्याचा परिणाम या, या थायरॉइड ग्रंथींच्या कार्यक्षमतेवर होत असतो का किंवा त्या विकारांच्या वाढण्यावर होतोय का हो oh, नक्कीच या गोष्टींचा परिणाम थायरॉईड डिसीजशी निगडीत आहे कारण आपण जर वीस वर्षा पूर्वी पंचवीस वर्षापूर्वीचं बघितलं तर थायरॉइड डिसीजेस एवढे प्रिव्हायलंट नव्हते कधी कुणाला झाला तर असं वाटायचं की अरे थायरॉइड झालेला आहे पण आज जर बघितलं आपण दर चौथ्या पाचव्या माणसाला थायरॉइड झालेला असतो आणि तो पील घेतो म्हणजे टॅबलेट घेतो गोळी घेतो त्याची पण गोळी घेणे म्हणजेच इलाज आहे का हो गोळी घेणं आवश्यक आहे मी असं म्हणणार नाही की गोळी घेऊ नये त्यांनी त्याचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स झाल्यानंतर पण गोळी घेण्यासोबतच त्यांनी त्याचं लाईफस्टाईल सुद्धा चेंज करायला हवं हो। फार महत्वाचा मुद्दा आहे तर आता धकाधकीच्या जीवनामध्ये धावपळीचं जीवन झालेलं आहे रात्री उशिरापर्यंत जागणं सकाळी उशिरापर्यंत झोपणं त्यानंतर कामाचा तणाव या सर्वांमुळे काय झालेलं आहे की आपल्या शरीरामध्ये एक जैविक घड्याळ असतं बायोलॉजिकल क्लॉक म्हणतो आपण त्याला तर ते डिस्टर्ब झालेलं आहे कधी mm. कुठला हॉर्मोन सिक्रेट होणार काय होणार तर आपल्या जीवनशैलीमुळं आपल्या खानपानाच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळं जंक फूडमुळं हे सगळं डिस्टर्ब झालेलं आहे mm. तर गोळ्यांसोबतच आपण जर आपलं राहणीमान खानपान यामध्ये सुधारणा केली तर नक्कीच थायरॉईडच्या व्याधी या कमी mm. प्रमाणात आढळून येतील अगदी आणि केवळ डॉक्टर थायरॉइडच्याच संदर्भात नाही तर असे अनेक आजार आणि विकार आहेत की जे या आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे किंवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हे होत असतात आणि मला तर वाटतं आजच्या तरुणांना ही सांगायची गोष्ट आहे की बायोलॉजिकल क्लॉक तुम्ही जे म्हणता ते फार योग्य पद्धतीने मेंटेन करणं गरजेचं नाही तर अनेक आजारांना त्यांना आत्ता जाणवत नाही पण पुढे हे आजार त्यांना होऊ शकतात ही फार महत्वाची माहिती आहे डॉक्टर तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं आवश्यक आहे पण आता तुम्ही जे मगाशी लक्षणांमध्ये सांगितलं की अचानकपणे वजन वाढतं किंवा मग त्या बाईचं म्हणजे तुम्ही म्हणलात की बायकांमध्ये हे प्रमाण जास्ती दिसतं वजन वाढलं वजन कमी झालं तर ह्याला एकमेव कारण थायरॉईड हे असतं नाही असं म्हणता येणार नाही वजन वाढीचे बरेच कारणं आहेत पण हायपोथायरॉइडिजममध्ये वजन वाढतं Mm. कारण थायरॉइड ग्लांड जी आहे आपला बेझल मेटाबॉलिक रेट मेंटेन करत असतं mm. आणि हायपोथायरॉइडिझम मध्ये तो बेझल मेटाबॉलिक रेट कमी होतो ah. त्यामुळे एनर्जीचं युटिलायझेशन कमी होतं आणि वजनाची वाढ होते mm. अगदी उलट हायपर मध्ये होत आहे तिथे आपला बेझल मेटाबॉलिक रेट वाढलेला तर एनर्जीचं कन्झम्शन जास्त होत म्हणजे mm. आपण जेवण केल्यानंतर भूक भरपूर लागते हायपर मध्ये तरी सुद्धा वजन कमी होत आणि हायपोथायरॉइझम मध्ये तुम्हाला भूक लागत नाही पण तरी सुद्धा वजन, वजन वाढत कारण की हायपोमध्ये बेझल मेटाबॉलिक रेट कमी झालेला असतो आणि हायपरमध्ये बे बेझल मेटाबॉलिक रेट जास्त झालेला असतो पण आता मी थायरॉइड ट्रीटमेंट सुरू केली हायपर थायरॉइडिजम मला होतं टी थ्री टी फोर कमी झालेले होते माझे नॉर्मल लेवलपेक्षा पण मी ट्रीटमेंट सुरू केली आणि आता माझे हॉर्मोन लेवल्स नॉर्मल आहे सुद्धा अशा व्यक्तींचं वजन वाढत असत बर, बर. आणि अशा वेळेस सुद्धा या व्यक्ती थायरॉइड डिसीजला ब्लेम करत असतात की माझं हायपोथायरॉडिझम मुळे वजन वाढत आहे पण ही अगदी गैरसमज आहे इनिशियली तुमचं मध्ये थोडं वजन वाढलेलं असेल पण एकदा तुम्ही टॅबलेट सुरू केल्या आणि तुमचं हॉर्मोन लेवल्स मेंटेन झाल्या तर नंतरच जे वजन वाढत आहे ते तुमच्या ते तुमच्यामुळे <laughs> वाढत म्हणजे तुमचं एक तर त्याला जेनेटिक मेकअप कारणीभूत आहे किंवा मग तुमची लाईफस्टाईल म्हणजे तुमचं कॅलरी इंटेक जास्त आहे आणि एक्सरसाइज व्यायाम तुमचा कमी, कमी आहे बरोबर फार महत्वाचं आहे की वजन वाढणं स्त्रियांमध्ये प्रामुख्याने हे म्हणजे तुम्ही थायरॉइडचा विकार हे एकमेव कारण नाही तर त्याला तुमची जीवनशैली हे सुद्धा कारण आहे आणि व्यायामाचा अभाव हेही कारण आहे प्रेक्षको हो या विषयाची आपण आणि अधिक माहिती आणि डॉक्टरांकडनं अधिक मार्गदर्शन घेणार आहोत पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आपण चर्चा करतोय की आपण थायरॉइड या विकारावर कशी मात करणार आहोत आणि मार्गदर्शन घेतोय डॉक्टर अभिजित निंगोट यांच्याकडनं डॉक्टर तुम्ही महत्वाची माहिती दिली होती की नेमकं आपण यात कोणत्या तपासण्या करतो उपचार पद्धती आपल्या काय असतात आता मला एक विचारायचं आहे की जेव्हा आपण संपूर्ण भारताचा विचार करतो तेव्हा ग्रामीण आणि शहरी अशा दोन भागांमध्ये याचं प्रमाण काय तुम्हाला वेगवेगळं आढळतं का असं काही स्टडी आहे का पूर्वी ग्रामीण भागामध्ये या थायरॉइडचं प्रमाण अधिक होतं ग्रामीण म्हणजे डोंगराळ भागामध्ये कारण की डोंगराळ भा, भागामध्ये आयोडीनचं प्रमाण कमी असतं तिथे जास्त पाऊस पडतो त्यामुळे त्यातलं जमिनीतलं आयोडीन निघून जातात त्यामुळे mm. तिथे जे ग्रो होणारे क्रॉप्स असतात तिथे तेवढा ते आयोडीनची मात्रा नसते mm. तर ग्रामीण विभागामध्ये याच प्रमाण जास्त होतं hmm. पण आता शहरी विभागा मध्ये सुद्धा याचं प्रमाण वाढायला सुरुवात झालेली आहे hmm. hmm. ग्रामीण विभागामध्ये आयोडीन डेफिशियन्सी तर शहरी विभागामध्ये ऑटो इम्युन थायरॉयडिटिस तर आता जवळपास ग्रामीण आणि शहरी भागाचा कंबाईंड जर आपण विचार केला तर याचं प्रमाण टू पॉइंट नाईन पर्सेंट आहे म्हणजे दर शंभर व्यक्तींमागे दोन पॉईंट नऊ टक्के व्यक्तींना हा आहे आणि याच कंपॅरिझम आपण पाश्चिमात्य देशांशी केलं तर त्यांचा थोडासा आपल्यापेक्षा अधिक आहे त्यांचा तीन ते चार टक्क्यांच्या दरम्यान पण याच्यासाठी तिथल्या टेस्टचं प्रमाण सुद्धा जास्त आहे हे सुद्धा एक का रोगाचं कारण म्हणजे जास्त असल्याचं कारण असू शकत आपल्या इथे तेवढा डेव्हलपिंग कंट्री असल्यामुळं तेवढा टेस्ट होत नाही आणि जे छोटे छोटे सिमटम्स आहेत ते इग्नोर केल्या जातात पण आकडेवारी म्हणजे असं सांगते की भारताच्या तुलनेत बाहेरच्या देशांमध्ये याचं प्रमाण जास्त अधिक आहे थोडं अधिक आहे आता जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा मगाशी उल्लेख केलेल्या त्या मिशन थायरॉइड या अभियानाचा येतो आणि अशा पद्धतीचं अभियान हे राबवावं किंवा अशा पद्धतीचं काहीतरी एक प्रोजेक्ट घ्यावा अशी आवश्यकता मुळात शासनाला का वाटली असा अभियान करण्याची तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक नॅशनल हेल्थ सर्वे करत असतं बरं तर जो चौथा नॅशनल हेल्थ सर्वे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे दोन हजार पंधरा सोळा साली झाला त्यामध्ये असं निदर्शन असाल की दोन पॉईंट एक टक्के एवढ्या व्यक्तींना चे आजार होते नेक्स्ट कोविडच्या काळामध्ये दोन हजार एकोणवीस ते दोन हजार एकवीसच्या दरम्यान पाचवा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे करण्यात आला तर त्यामध्ये प्रमाण कमी न होता वाढलेलं आढळलेलं आहे म्हणजे दोन पॉईंट एक टक्क्यांवरून आपला भारत जो आहे दोन पॉईंट नऊ टक्क्यांपर्यंत पोचलेला आहे बापरे आणि जर आपण महाराष्ट्राचा विचार करतोय तर महाराष्ट्रामध्ये पंचवीस लाख स्त्रिया थायरॉइड रोगाने ग्रस्त आहेत ऍज ऑफ नाव अकॉर्डिंग टू दॅट सर्व आणि दर एक लाख स्त्रियां मा, मागे जवळपास दोन हजार स्त्रियांना हा थायरॉइडचा रोग जडलेला आहे महाराष्ट्राचा जर विचार करतोय तर म्हणून महाराष्ट्र सरकारनी आ, हे अभियान राबवण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे आणि हा आ, हे अभियान जे आहे ते लॉन्च केलेलं आहे आपण तीस मार्च दोन हजार तेवीसला बरं 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 म्हणजे ही जी चिंताजनक परिस्थिती शासनाच्या लक्षात आली की थायरॉइडचं प्रमाण वाढत चाललंय महाराष्ट्रामध्ये वाढत चाललंय आणि स्त्रियांमध्ये प्रामुख्याने त्याचं प्रमाण वाढतंय तर ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन अशा पद्धतीने जनजागृती करणं गरजेचं वाटलं शासनाला बरोबर आहे पण मग आता या अभियानता अभियानाच्या अंतर्गत नेमके शासनातर्फे कोणकोणते उपक्रम या निमित्ताने केले जाणार आहेत जे मार्चपासून आता अभियान सुरू झालंय तर आम्ही तीन वेगवेगळ्या लेवलवर हे उपक्रम राबवत आहोत एक म्हणजे आमचे जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे तिथे जिथे जिथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे तिथे मेडिसिन डिपार्टमेंटच्या अंतर्गत आम्ही दर गुरुवारी बारा ते दोन वाजेपर्यंत थायरॉइड ओपीडी सुरू केलेली आहे बर... तर ज्या पण रुग्णांना किंवा ज्या पण पेशंटला हे सिम्पटम्स जाणवतात त्यांनी यावं तिथे आणि तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करू कोणत्याही शासकीय रुग्णालयात कुठल्या पण शासकीय रुग्ण महाराष्ट्रात कुठल्या पण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हा म्हणजे प्रेक्षकांनी याची नोंद घेण्यासारखी आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्ही दर गुरुवारी बारा ते दोन या वेळेमध्ये थायरॉईडच्या संदर्भात जर काही मार्गदर्शन आपल्याला हवं असेल तर आपण ते जरूर घेऊ शकता हे शासनातर्फे आपल्याला सोय करून देण्यात आलेली आहे आणि या अभियानामध्ये एकच डिपार्टमेंट इन्वॉल्व्ह नाही आहे तर ते मेडिसिन डिपार्टमेंट इंट डिपार्टमेंट पॅथॉलॉजी डिपार्टमेंट बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट ई एन टी डिपार्टमेंट सर्जरी डिपार्टमेंट यांचा कंबाईंड अप्रोच घेऊन आम्ही हा प्रोग्राम लाँच केलेला आहे तर हे झालं आमच्या ओ पी डी लेवलला त्यानंतर आम्ही आउटरूच आउटरीच ॲक्टिव्हिटीजसुद्धा परफॉर्म करतो म्हणजे आम्ही जनरल पब्लिकपर्यंत पोचायचा प्रयत्न करतो आहे आणि त्यांच्या डिमांडनुसार आम्ही वेगवेगळ्या वेग ठिकाणी कॅम्प्स hmm. ऑर्गनाईज करतोय इव्हन आम्ही शाळांना अप्रोच करतोय वेगवेगळे वेग महाविद्यालय महिला महाविद्यालय hmm. त्यांना अप्रोच करतो आहे आणि तिथे बद्दल जनजागृती करायचा प्रयत्न hmm. करतो hmm. hmm. तर हे दुसरं आउटरीच ऍक्टिव्हिटीज आणि तिसरं पंचवीस मे हा जागतिक थायरॉईड दिवस म्हणून साजरा केला जातो पंचवीस मे पंचवीस मे दरवर्षी पंचवीस मे हा जागतिक थायरॉइड दिवस म्हणून साजरा केला जातो तर त्या आठवड्यामध्ये त्या आठवड्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या म्हणजे आमचा जो ओपीडीचा आवार आहे तिथे आमचे जे फर्स्ट एमबीबीएस सेकंड एमबीबीएस चे स्टुडंट आहेत त्यांच्यातर्फे पथनाट्य सादर करण्यात आले जनजागृतीपर की कसे त्यांचे सिमटम ओळखायचे आणि कुठे अप्रोच व्हायचं आणि कुठली ट्रीटमेंट घ्यायची Hmm. याबद्दल सविस्तर माहिती त्या पथनाट्याद्वारे hmm. आम्ही सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा hmm. प्रयत्न केला त्यानंतर आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा इवन त्यांच्या व्याख्यान स्पर्धा hmm. ह्या सुद्धा आयोजित केल्या बर बर की जास्तीत जास्त लोकांपर्यंत या थायरॉइड विषय पाहिजे माहिती कळावी वा वा म्हणजे अगदी तुमच्या शासकीय महाविद्यालयामध्ये तुम्ही दर गुरुवारी जे काम करता लोकांना मार्गदर्शन करता ते तर आहेच विविध मेडिकल कॅम्प्स हे है तर आहेच आणि तिसरं मनोरंजनाच्या माध्यमातून ही लोकांच्यापर्यंत या विकाराची माहिती पोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात तर या तिन्ही पातळ्यांवर हे प्रयत्न आपण चालू ठेवलेले आहेत पण आता मग पुढचा प्रश्न येतो या अनुषंगाने की मग मा सर्वसामान्य माणसाला या अभियानाच्या अंतर्गत नेमक्या कोणत्या सोयी सुविधा शासन पुरवणार आहे असं काही ठरलेलं आहे का जर जा सुरुवात झालेली आहे तर सध्या तरी आम्ही जे बीपीएल रुग्ण आहेत बिलो पॉवर्टी लाईनचे जे रुग्ण आहेत त्यांना सर्व तपासण्या मोफत टी थ्री टी फोर टी एस एच अरे वा आणि त्यांना कुठलाच कन्सल्टेशन चार्ज वगैरे लागणार नाही शस्त्रक्रिया सुद्धा मोफत त्यांच्या करण्यात येतील वा आणि जे अबाऊ पॉवर्टी लाईन आहेत एपीएल पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अगदी माफक दरामध्ये सगळ्या तपासण्या आणि ज्या पण शस्त्रक्रिया आणि इव्हन त्या औषधीसुद्धा आम्ही हां सुद्धा, सुद्धा।, सुद्धा बीपीएल ला आ, फ्री ऑफ कॉस्ट आणि एपीएल ला माफक दरामध्ये ठेवल्या फार महत्वाचं आहे मग दारिद्र्य रेषेखाली असलेल्यांना तर म्हणजे खूपच फायदा याचा घेण्यासारखा आहे आणि जे मनामध्ये लोकांच्या भीती असते तपासण्या औषधोपचाराचा खर्च कसा आपण भागवणार कसा निभवणार तर या संदर्भात आपण दिलेली माहिती फार महत्वाची आहे की या मिशनच्या अंतर्गत हे दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना फुकट म्हणजे विनामूल्यच होणार आहे आणि त्याच्या जे दारिद्र्य रेषेवरचे लोक आहेत त्यांना माफक दरात होणार आहे तर हे पण याची पण प्रेक्षकांनी खरं तर नोंद घेणं गरजेचं आहे प्रेक्षक आपल्या मनातल्या प्रश्नांना शंकांना या विकाराच्या संदर्भात म्हणजे थायरॉइड विकाराच्या संदर्भात आपल्याला नक्की उत्तरं मिळत असतील आपण याही पुढे ही, ही माहिती घेणार आहोत तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आपण चर्चा करतोय डॉक्टर अभिजित निंगोट यांच्याशी थायरॉइड या विकाराच्या संदर्भात आणि मिशन थायरॉइड या शासनाच्या उपक्रमाच्या संदर्भात तुम्ही महत्वाची माहिती देत होतात या उपक्रमाच्या संदर्भात पण मग आता या विकाराच्या संदर्भात किंवा या उपक्रमाच्या बाबतीत डॉक्टर किंवा पॅरामेडिकल जो स्टाफ असतो यांच्या दृष्टीने काही वेगळे प्रयत्न केले जात आहेत का आता आम्ही हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये राबवतो आहे तर हे टर्शरी लेवलचं इन्स्टिट्यूट आहे आणि आम्ही अगदी पी पर्यंत जातो आहोत म्हणजे आम्ही डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला जातो आहोत त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला जातो आहोत रुरल हॉस्पिटलला जातो आहोत पी एस सी प्रायमरी हेल्थ केअर सेंटरवर जातो आहोत आणि तिथे जे आमचे कलिग्स काम करत आहेत आमचे दुसरे डॉक्टर्स काम करत आहेत त्यांचे ट्रेनिंग घेतो हो, आहोत आणि तसेच तिथे वर्क करणारा पॅरामेडिकल स्टाफ म्हणजे नर्सेस झालेत त्यानंतर एम डब्ल्यू झालेत त्यांना सुद्धा सेन्सिटाइज करायचं काम आम्ही या अभियाना अंतर्गत करतो बरो बरोबर म्हणजे त्यांनाही याची माहिती देणं त्या अनुषंगाने ट्रेनिंग देणं हे गरजेचं आहे डॉक्टर मगाशी जेव्हा आपण बोलत होतो या अभियानाच्या संदर्भात तेव्हा आवश्यकता काय आहे हे तुम्ही आम्हाला सांगितलं त्या या अभियानाची पण आता याचा नेमका उद्देश काय आहे थोडं सविस्तर सांगू शकाल का नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे मध्ये या डिसीजचा प्रिव्हॅलन्स टू पॉइंट नाईन पर्सेंट झालेला आहे दोन हजार एकवीस सालपर्यंत तर आपलं नेक्स्ट उद्देश आहे की दोन हजार सत्तावीस पर्यंत याचं प्रमाण आपण अर्ध करायचं आहे hmm. म्हणजे त्याचं प्रमाण दोन पॉईंट नऊ वरून आपल्याला एक पॉइंट फोर फाईव्ह पर्यंत एक hmm. पॉइंट चार पाच पर्यंत आणायचं hmm. दोन हजार सत्तावीस पर्यंत hmm. आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत आपल्याला हा रोग नव्वद टक्क्यापर्यंत कमी करायचंय म्हणजे त्याचा प्रिव्हॅलन्स रेट आपल्याला फक्त पॉइंट टू नाईन पर्सेंट आणायचंय हे शासनाने एक धोरण अवलंबलेलं आहे या हे उद्दिष्ट दोन हजार दो, सत्तावीस आणि दोन हजार च्या डोळ्यासमोर ठेवून हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या रोगाचं पूर्णपणे प्रमाण कमी करणं नव्वद टक्क्यापर्यंत हे तर खर तर आपलं टार्गेट आहे असं म्हणायला हरकत नाही डॉक्टर पुढे जाताना असं विचारायचं होतं की आता तुम्ही या मिशन थायरॉइडचे नोडल ऑफिसर म्हणून काम करता तर नेमकं का हे काम काय असतं हे तर आम्हाला सांगाच आणि नोडल ऑफिसरच्या संदर्भ भूमिकेतनं तुम्ही प्रेक्षकांना किंवा सामान्य जी जनता हा कार्यक्रम बघताय बघते आहे त्यांना काय आवाहन करू इच्छिता या मिशनचा नोडल अधिकारी या नात्याने मला महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला हे आवाहन करायचं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून की आम्ही गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रात तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतोच आहोत पण तुमच्या सहभागाशिवाय या मिशनचं सक्सेस शक्य नाही त्यामुळे आम्हाला तुमचं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन हवं वेग आहे तुम्ही आमच्यापर्यंत या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वेगवेगळे नोडल ऑफिसर्स नेमलेले आहेत त्यांना तुम्ही जाऊन भेटा तुम्ही त्यांना सांगा की सर आम्हाला हे इथे इथे हा कॅम्प ऑर्गनाईज करायचा आहे तर ते नोडल ऑफिसर नक्कीच तुम्हाला मदत करतील आणि आम्ही आमच्या वैद्यकीय सेवा घेऊन तुमच्या दारापर्यंत पोच आपण जसं म्हणतो शासन आपल्या दारी, दारी। तसं तुमचा हा उपक्रम आहे की त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांचा सहभाग हा आता जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे आणि ते शासन तुमच्यापर्यंत यायला तयार फक्त तुम्ही एक पाऊल पुढे उचलायची गरज आहे आपण कार्यक्रमाच्या आपल्या शेवटाकडे थोडस येतोय आणि आपल्या या आरोग्य संपदा कार्यक्रमाच्या प्रथेप्रमाणे जो आपला डॉक्टर असतो तो ज्या विकाराच्या संदर्भात आपण आज चर्चा केली त्या संदर्भात आवाहन संदेश हा प्रेक्षकांना करत असतो तर आजचा आपला थायरॉईडचे विकार हा विषय होता या संदर्भाच्या म्हणजे या विकाराच्या अनुषंगाने तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता जशी मी थायरॉइडची लक्षणं सांगितली आहेत ती लक्षणं आपल्याला दिसल्याबरोबर आपल्या जो फॅमिली फिजिशियन असेल त्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्याच्याकडून निदान करून घ्यायचं आहे जर आपल्याला रोग आढळलाच त्या फिजिशियनला रोग आढळलाच तर ताबडतोब उशीर न लावता आपल्याला ट्रीटमेंट सुरू करायची आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि ती ट्रीटमेंट मध्येच बंद करायची नाही जोपर्यंत तुम्हाला डॉक्टर सांगणार नाही तोपर्यंत ती ट्रीटमेंट कंटिन्यू करायची mm. आहे आणि आपली जीवनशैली आपल्याला सुधारवायची आहे थोडं एक्सरसाइज करायचं आहे दिवसातून एक पंचेचाळीस मिनटाचा वेळ काढून आपल्याला व्यायाम करायचा आहे खाण्यापिण्यामध्ये थोडासा बदल का घडवून आणायचा आहे स्ट्रेसफुल लाइफ जी आहे ती थोडी कमी करायची आहे आणि हे, हे सर्व जर आपण केलं तर नक्कीच आपण या थायरॉईड डिसीजला हरवू शकू प्रेक्षक हो असं म्हणतात प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर त्यामुळे जर आपल्याला या विकाराची काही लक्षणं आपल्यामध्ये जाणवत असतील तर आपण आधीच त्याच्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाणं हे गरजेचं आहे हे आज आपल्याला या अनुषंगाने कळलं आणि सेल्फ मेडिकेशन न करता प्रत्येक जे काय आपल्याला उपचार घ्यायचा आहे तो डॉक्टरांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचा आहे स्वतःची स्वतः कुठलीच गोळी घेणं हे काही योग्य नाही हे सुद्धा आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासन आपल्या दारी या मिशन थायरॉईडच्या संदर्भामध्ये शासन या विकाराची जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर आहे वेळ आहे आपण एक पाऊल पुढे जायची आणि आपले प्रश्न त्या डॉक्टरांना जाऊन विचारण्याची डॉक्टर ही संपूर्ण माहिती अत्यंत विस्तृतपणे आणि सोप्या भाषेत तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी दिलीत त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानते धन्यवाद